लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला सोडल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या मतदारसंघातून बंडाचं निशाण फडकवणाऱ्या भाजपाच्या रमेश कराडांनी माघार घेतली असली तरी त्यांची खदखद मात्र कायम आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा रेणापूर तालुका या मतदारसंघात येतो. 2014 भाजपानं स्वतंत्र लढून दुसऱ्या क्रमांकाची तब्बल 91,000 मतं मिळवली होती तर शिवसेनेला अवघी 2,500 मतं मिळाली होती. तरीही हा मतदारसंघ शिवसेनेला का सोडला आणि ह्याच संदर्भात रमेश कराडांशी आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी केलेली खास बातचीत पाहूयात. रमेश कराड भाजपकडून या ठिकाणी मागच्या 2 वेळा निवडणूक लढवले होते. यावेळी त्यांनी तयारी केली होती, मात्र यावेळेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला गेल्यामुळे त्यांची तयारी एक प्रकारे वाया गेली असं म्हणावं लागेल. आपल्यासोबत स्वतः रमेश कराड आहेत. मी सतत पक्ष नेतृत्वाच्या संपर्कात होतो. मला पक्ष नेतृत्वाकडनं तुम्हाला निवडणूक लढायची आहे, दुसरा विषयच येत नाही असे सूचना मिळत होती. त्या सूचनेनुसार मी सगळ्या गोष्टी करत होतो आणि जे जे उमेदवार म्हणून उमेदवारी म्हणून जे काही बांधणी लागते ती बांधणी 100% केलेली असताना अचानकपणे म्हणजे हा माझ्यासाठी सुद्धा मोठा एक धक्का आहे. माझ्या कार्यकर्त्यांचा तर प्रचंड मोठा त्यांना धक्का बसलेला आहे. तुम्ही बघितलं असेल की हजारो कार्यकर्ते, हजारो गोर गरीब माय मावले आमच्या अक्षरशः घरातला माणूस मिळाल्यानंतर जसं रडतात त्या पद्धतीने रडत होते. याचा अर्थ मी माझ्या मतदारसंघामध्ये जे काही गोरगरिबांची नाळ जोडली होती ते नाळ एवढी घट्ट होती की ते लोकांना तो हादरा सहन झाला नाही. माझ्या काही लोकांना अटॅक आले. आज माझे 3-4 कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. काही लोक आत्मदहन करायला निघाले होते. एवढा रोष लोक कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाला होता. पण शेवटी मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे. आम्ही संघर्ष करत करत आज प्रस्थापितांच्या विरोधात लढत असता अनेक अडीअडचणी आल्या. कुठल्याही अडीअडचणीला मी कधी घाबरलो नाही, कारण की माझ्या मागे माझ्या गोरगरीब कार्यकर्त्यांचे जनतेचे आशीर्वाद होते. नाही पण नेतृत्वाला तुम्ही विचारलं नाही की हा पक्ष मतदारसंघ शिवसेनेसाठी का सोडला, ताकद नाही शिवसेनेची? मी काय म्हणतो की पक्ष आमच्या पक्षाचं ब्रीदवाक्य काय, आधी राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः. पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतलाय, त्यांनी विचार करून घेतला असेल. मी असं समजतो की माझं कष्ट, मी केलेलं प्रामाणिक काम, मी केलेलं विकासाचं काम हे पक्ष नेतृत्वाच्या समोर आहे. पक्ष साहजिकच विचार करेल असं मी अपेक्षा बाळगतो, कारण की कुणावरही अन्याय होत असताना माझ्या पक्षामधून जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाची जाणीव त्यांना कुठेतरी होईल आणि माझ्या कार्यकर्त्यांसाठी तरी मला काही संधी मिळेल असं मी अपेक्षा ठेवून आहे. मोहन आग्रेसर, दीपक बातुसे, झी 24, लातूर.